देवरादा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे ज्योतिष विश्लेषण ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत अकाल मृत्यू अपघाती मृत्यू किंवा अपमृत्यू का होतो ह्या विषयाची विशेषत घरातल्या मुला मुला कर्त्यासवरत्या मुलाचा तरुण मुलाचा किंवा मुलांचा अकालमृत्यू का होतो ह्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर सिंह लग्नाची पत्रिका म्हणजे पत्रिकेमध्ये लग्नस्थानी सिंहरास असेल आणि त्याच पत्रिकेमध्ये सूर्य हा अष्टम भावामध्ये म्हणजे आठव्या स्थानावर असेल आणि त्या सूर्याबरोबर बर देखील आठव्या स्थानी असेल तर ह्या विशेष ग्रहस्थितीमुळे अनेक समस्या निर्माण होतात ही ग्रहस्थिती ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये असते अशा व्यक्तीच्या प्रत्येक कार्यामध्ये असंख्य अडथळे उत्पन्न होतात या व्यक्तीचे पौरुष निस्तेज होऊन जाते ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये ही विशेष ग्रहस्थिती असते अशी व्यक्ती पूर्वजन्मामधली तांत्रिक असते आणि तांत्रिक सिद्धीच्या जोरावर अशा व्यक्तींनी पूर्वजन्मामध्ये म्हणजे मागच्या जन्मामध्ये अनेक लोकांना भयानक पिढा त्रास दिलेला असतो ह्या लोकांना आपल्या पूर्वजन्मातल्या गुप्तविद्येचं स्मरण ह्या जन्मामध्ये म्हणजे वर्तमान जन्मामध्ये सुद्धा असतं शत्रुनाश करण्यासाठी ही, ही लोकं पूर्वजन्मातल्या ह्या आपल्या गुप्तविद्येचा उपयोगसुद्धा करतात अष्टम भावामधला मीन राशीचा सूर्य हा ह्या लोकांना वर्तमान जन्मामध्ये म्हणजे ह्या जन्मामध्ये दुसऱ्याची विशेषत निर्वंशी किंवा अविवाहित व्यक्तीची धन संपत्ती प्राप्त करून देतो परंतु ह्या संपत्तीचे परिणाम चांगले दिसत नाही मुलाचा किंवा सवरत्या मुलांचा तरुण मुलांचा मृत्यू होण्यापाठीमागचं मुख्य कारण म्हणजे पित्याला निर्वंशी लोकांचं मिळालेलं धन हेच आहे तर सिंह लग्नाच्या पत्रिकेत अष्टम भावामध्ये सूर्य आणि गुरु हे दोन ग्रह असतील तर अशा व्यक्तीला स्वतःच्या तरुण कि मुलांचा किंवा मुलाचा मृत्यू ह्या आयुष्यामध्ये बघावा लागतो त्यामुळे आमचा सल्ला असा आहे की कि निर्वंशी किंवा अविवाहित व्यक्तीची संपत्ती घर पैसा सोनं चांदी फुकटात मिळालं तरीही घेऊ नये विशेषतः मुलं बाळं असणाऱ्या गृहस्थ व्यक्तींनी अशी संपत्ती कधीही ग्रहण करू नये मृत्यूपत्राच्या माध्यमातून जर अशी संपत्ती कुणाला मिळाली तर कायदेशीररित्या ती संपत्ती ताब्यामध्ये घ्यावी परंतु त्या संपत्तीचे दान किंवा उपयोग परोपकारासाठी करावा स्वतःसाठी स्वतःच्या मुलाबाळांसाठी कधीही करू नये त्याचा मोठा दोष निर्माण होतो आणि ह्या दोषामुळेच पुढे तरुण मुलांचा मृत्यू बघावा लागतो ह्या संपत्तीचा उपयोग धर्मशाळा बांधण्यासाठी करावा प्याऊ बांधावा गरीब मुलांच्या मुलींच्या कन्यादानासाठी तो पैसा खर्च करावा यात्रीगणांसाठी धर्मशाळा बांधावी तिथे यात्री, बांधा यात्री लोकांच्या खाण्याची राहण्याची सोय करून द्यावी म्हणजे त्या संपत्तीचा व्यय केल्याच्या माध्यमातून पुण्य प्राप्त होईल आणि दोष प्राप्त होणार नाही परंतु त्या संपत्तीचा उपयोग स्वतःसाठी आणि विशेषतः स्वतःच्या मुला नातवंडांसाठी चुकूनही करू नये स्वतःच्या संसारासाठी निर्वंशी व्यक्तीच्या अविवाहित व्यक्तीच्या संपत्तीचा उपयोग कधीही करू नये अशी संपत्तीचा उपभोग कधीही घेऊ नये पुन्हा एकदा ऐका सिंहराग लग्नाच्या पत्रिकेमध्ये आठव्या स्थानी सूर्य आणि गुरु असतील तर अशी व्यक्ती पूर्वजन्मातली तांत्रिक असते पूर्वजन्मातल्या सिद्धी त्याच्याबरोबर ह्या जन्मातसुद्धा असतात परंतु ह्या जन्मात अविवाहित किंवा निर्वंशी व्यक्तीची संपत्ती ग्रहण केल्यामुळे ह्या लोकांना स्वतःच्या तरुण मुलाचा किंवा मुलांचा मृत्यू ह्या आयुष्यामध्ये बघावा लागतो